नगर तालुक्यातील नांदगाव येथील 2,10,00,000 रुपयांचे विकास कामाचा उद्घाटन समारंभ पार पडला. यावेळी शाळेच्या नवीन इमारतीचा प्रस्ताव असेल, तसेच रस्त्यांची अनेक दिवसांपासून रखडलेली कामे असेल, यासाठी तब्बल 2,10,00,000 रुपये जिल्हा परिषदेकडून देण्यात आलेत. या कार्यक्रमाच्या वेळी माननीय जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रतापराव पाटील शेळके व पंचायत समिती सदस्य काळे व सरपंच सुनीता सरक, उपसरपंच पुष्पा उमाप व उद्योजक शादिक शेख व असंख्य गावकर मंडळी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सखाराम सरक तसेच ठेकेदार सुद्धा यावेळी उपस्थित होते. आणि नागरिकांच्या यामुळे मोठा प्रश्न सुटणार आहे, तसंच विद्यार्थ्यांमध्ये सुद्धा आपली नवीन इमारत उभी राहण्यामुळे शिक्षक वर्गांमध्ये सुद्धा होतं आनंदाचं वातावरण. चे उपाध्यक्ष माननीय प्रताप पाटील शेळके साहेब यांच्या माध्यमातून 2,10,00,000 रुपये कामाच्या विकास कामाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम पार पडला. जिल्ह्याचे माजी खासदार दादा पाटील शेळके साहेब यांच्या पायावरती पाय ठेवून, पावलावरती पाऊल ठेवून गोरगरिबांची अडचणी जाणणारे आणि गोरगरिबांच्या हिताचा विचार करणारे माननीय उपाध्यक्ष प्रताप पाटील शेळके साहेब यांचे मानावे तेवढे आभार अगदी खरोखर थोडेच आहे. आज जिल्ह्याचा जर विचार केला तर एकमेव फक्त अहमदनगर जिल्ह्यातील नांदगावमध्येच एकाच वेळेस 10 शाळा खोल्या या ठिकाणी साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत. स्वातंत्र्यपूर्वीच्या काही शाळा खोल्या या ठिकाणी होत्या, त्या शाळा खोल्या खूप खराब झालेल्या होत्या. मुलं शाळेत बसल्यानंतर वर अंगावरतून वरतून काहीतरी उंदीर खाली पडणार किंवा चिमण्यांचे पिल्लं खाली पडणार असे इकडून तिकडं उंदरं पडणार अशी बेअवस्था झालेली होती. ज्या लाकडाच्या बल्ल्या होते त्यातूनही खाली पूर्णपणे असं भूस खाली गळायचं, म्हणजे अक्षरशः फार भीती त्या ठिकाणी मुलांना शाळेत पाठवताना वाटत होती. आणि आज ती भीती या ठिकाणी दूर झाली. एकाच वेळेस 10 खोल्या पाटील साहेबांनी आम्हाला दिलेल्या आहेत. शिक्षणामध्ये फार मोठं योगदान, ज्ञानदानाच्या बाबतीत फार मोठं, ज्ञानमंदिराचं फार मोठं काम या ठिकाणी पाटील साहेबांनी नांदगावमध्ये केलेलं आहे. तर नांदगाव ग्रामस्थांच्या वतीनं पाटील साहेबांचे मी शतश आभार मानतो. आणि पुन्हा एकदा गावच्या वतीनं आम्ही त्यांना शब्द दिलेला आहे की भविष्यामध्ये आमचे नांदगाव पाटील साहेबांच्या पाठीमागे 100% राहील. सुवर्णाक्षराने लिहिला जाणारा असा हा दिवस आहे. नांदगाव शिंगव्याचं सुवर्णाक्षराने लिहिलं जाण्याचा दिवस या निमित्ताने म्हणतो, कारण स्वातंत्र्यानंतर सगळ्यात मोठं म्हणजे आपल्या ज्या शाळा आहेत त्या शाळा बांधण्याचं काम या ठिकाणी आपण केलेलं आहे. आपल्या या ठिकाणी आपण या 2 वर्षाच्या कालखंडामध्ये 900 ते 1,000 शाळा खोल्या आज जिल्ह्यात वाटप केलेलं आहे. त्यातली त्यात सगळ्यात जास्त शाळा खोल्या आपण या नांदगाव शिंगवे या गावामध्ये 10 शाळा खोल्या एकाच वेळेस आणि आर्किटेक्टच्या माध्यमातून आपण डिझाईन करून एक चांगली वास्तू या निमित्तानं या नांदगावमध्ये निर्माण करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतो आहे. त्याचप्रमाणे विविध योजनेतून म्हणजे जनसुविधा असू, आपण नागरी सुविधा असू, त्याच्यानंतर ती बाकीची DBTCच्या माध्यमातून जितका निधी या नांदगाव गावासाठी देण्याचा प्रयत्न आपण या निमित्ताने केलेला आहे. सामान्य जनतेला कसा फायदा होईल आणि त्यांच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होतील यासाठी आपण प्रयत्न या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केलेला आहे. आमचे नेते माननीय बाळासाहेबजी थोरात साहेब त्यांनी जे मला पद दिलेलं आहे ते सर्वसामान्य जनतेसाठी कसा त्यांचा उपयोग या ठिकाणी होईल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले. आणि मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की मला या पदाला गोरगरिबांना सेवा व लाभ देण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यात आलेला आहे, त्यास मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. प्रतिनिधी रावसाहेब वर्पे, अहमदनगर. अशा ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आधार न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल